परिच्छेद ब सभासद बंधू भगिनींनो परिच्छेद आपल्या संस्थेच्या या वार्षिक सभेमध्ये आपले स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे आपली संस्था व्यापारी क्षेत्रात अगर औद्योगिक क्षेत्रात फार मोठ्या उलाढाली करणारी संस्था नाही तर ती समाजातील एका मर्यादित वर्गाच्या सुखसोयीपूर्विणारी एक कल्याणकारी संस्था आहे हे आपण जाणताच गेल्या वर्षात आपल्या सभासदांची संख्या जवळजवळ दुपटीने वाढलेली आहे ही अभिमानाची गोष्ट आहे त्यामुळे संस्थेच्या या वार्षिक अहवालाबरोबरच नवीन सभासदांना संस्थेविषयी थोडी माहिती देणे हेही मी माझे कर्तव्य समजतो आपली ही वसाहत मुख्य शहरापासून बऱ्याच लांब अंतरावर व गावाच्या बाहेर असल्यामुळे व या वसाहतीतील सर्वच रहिवाशी नोकरपेशातील असल्यामुळे त्यांना आपल्या दैनंदिन गरजांसाठी मुख्य शहरात जाणे बरेच गैरसोयीचे व त्रासाचे होते व तेवढा वेळही त्यांच्याजवळ नसतो आपली ही गरज लक्षात घेऊनच आपण या संस्थेची स्थापना पाच वर्षांपूर्वी केलेली आहे यात कापड धान्य किराणा आणि भाजीपाला यांची दुकाने काढून वाजवी भावात चांगला माल व तोही अगदी जवळ व त्वरित आपण सभासदांना उपलब्ध करून देतो आपल्या या संस्थेचे कार्य एवढ्यावरच मर्यादित नसून येथील मुलांसाठी एक पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळाही आपण उघडलेली आहे तसेच तातडीने आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी म्हणून एक लहानसा पण सुसज्ज दवाखानाही आपण काढलेला आहे त्यामुळे आपल्या संस्थेचा व्याप आता खूपच वाढलेला आहे पण सर्व सभासदांची योग्य व आपुलकीची साथ मिळत नसल्यामुळे संस्थेचा व्यवहार अगदी सुरळीत चालू आहे ही आपणा सर्वांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे आज आपल्या संस्थेचे एक हजार सभासद असून एकूण भांडवल एक लाख पंचवीस हजार रुपयांचे आहे मागील वर्षात आपण या भांडवलावर सत्तावीस हजार रुपये नफा मिळविलेला आहे गेल्या पाच वर्षात आपण मिळविलेल्या नफ्याचा आकडा त्यामुळे आता जवळजवळ ऐंशी हजारांच्या घरात जात आहे इतक्या मोठ्या केवळ नफ्याचे आपण काय करतो असा प्रश्न त्यामुळे साहजिकच निर्माण होतो कारण आपले स्थायी भांडवल इतके आहे की त्यावर आपल्या संस्थेचे सर्व आर्थिक व्यवहार सुरळीत चाल चालत असतात गेल्या पाच वर्षात झालेल्या नफ्यातून वसाहतीतील नागरिकांच्या सोयीसाठी एक सुसज्ज हॉस्पिटल आपण बांधलेले आहे त्याचप्रमाणे मुलांना खेळण्यासाठी एक क्रीडांगणही तयार केलेले आहे आपल्या वसाहतीत नेहमी साजरे होणारे स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिन व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आपण एक सभागृहही बांधलेले आहे अर्थात नफ्याच्या या भांडवलावर आपण बँकेकडून कर्ज घेऊनच ही सर्व कामे केलेली आहेत व बँकेच्या या कर्जाची फेड आपण केवळ पाच वर्षातच करणार आहोत ही कर्जफेड झाल्यानंतर आपल्या संस्थेचे क्षेत्र अधिक व्यापक आणि उपयुक्त करण्याचा आपण विचार करणार आहोत